शरद पवारांनी घर चालवता तसा पक्ष चालवला, नियम पायदळी तुडवले, पक्षात लोकशाहीचा अभाव होता, अजित पवार गटाचा आयोगासमोर युक्तिवाद. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरून नाही, तरीही ते पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होते, अजित पवार गटाचा आयोगासमोर युक्तिवाद. आमदार गेले म्हणजे पक्ष जात नाही, अजित पवारांसोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभार ठाकणार, छोट्या वाहनांकडून पैसे घेतले तर टोलनाके जाळणार, राज ठाकरेंचा थेट इशारा. टोलबाबत फडणवीस दादांत खोटं बोलतात, चारचाकीसह छोट्या वाहनांना टोल नाही, फडणवीसांच्या या वक्तव्यावर राज ठाकरेंचा हल्ला बोल. तर 2015 12 टोलनाक्यांवरील टोल वसुली बंद, फडणवीसांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण. मैदानासाठी शिंदे गटाचं पत्र आधी मिळालं, बीएमसीचा दावा, तर 7 ऑगस्टला पत्र दिल्याचं परबांचं वक्तव्य. शिंदे गटाचं 7 तारखेचं पत्र 1 तारखेला रजिस्टरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न, परबांचा आरोप. गरोदरपणामध्ये सरकारनं दिलेल्या गोळ्या औषधं माता घेत नाहीत म्हणूनच कुपोषित बालकांचा जन्म, नांदेडच्या घटनेवर भाजपच्या चित्रा वाघ यांचं संतापजनक विधान. इंग्रजांची चाकरी करून ठाकूरांची पदवी मिळवली, अनिल बोंडेंची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, तर काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधींचा नसल्याचं म्हणत साधला निशाणा. काँग्रेस शासित चारही राज्यांमध्ये जातीय जनगणना होणार, काँग्रेस नेते राहुल गांधींची घोषणा, कर्नाटक राजस्थान छत्तीसगडसह मध्य प्रदेशसाठी जातीय जनगणनेचा काँग्रेसचा निर्णय. मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणासह मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका घोषित, 5 राज्यात नोव्हेंबरमध्ये मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी. मनसेनेते अविनाश जाधवांना जामीन मंजूर, टोलनाक्यावरील आंदोलनावरून पोलिसांनी केली होती अटक. दिल्लीत जाण्याचा निर्णय फडणवीसांचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शरद पवार आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर शुक्रवारी एकत्र सुनावणी, दोन्ही याचिका अध्यक्षांविरोधात असल्यानं एकत्रित सुनावणी. शरद पवार हे पक्षाचे संस्थापक, मात्र आता अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड करण्यात आली आहे, सुनील तटकरे यांचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, ठराविक वेळेमध्ये निर्णय देण्यासाठी कोर्ट अध्यक्षांना वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता. राष्ट्रवादी पक्षा चिन्हाबाबत 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी, तर शरद पवार गटाला 30 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याची परवानगी. शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, विधिमंडळ सचिवांकडून शिंदे आणि ठाकरेंना नोटीस, 2 आठवड्यांची मुदत. सरकारनं आता मराठ्यांना आरक्षण देताना वळवळ करायची नाही, जरांगे पाटलांचं वक्तव्य, तर 14 तारखेला आंतरवाली सराठीमध्ये येण्याचं मराठा समाजाला आवाहन. गाझा आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच, गाझा सुरू केलेलं युद्ध इस्रायल संपवणार, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं वक्तव्य. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक, बोरघाट हद्दीमधील कामामुळे 12 ते 2 पर्यंत ब्लॉक, कारसाठी जुना हायवे सुरू राहणार.